छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेल्या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय नेते, देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी या पुण्यामध्ये मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी या देशातील 140 कोटी जनता आतुर आहे। तीच गॅरंटी या समोर अथांग पसरलेल्या जनसागराने आज दिलेली आहे। आणि आज व्यासपीठावर उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, चंद्रकांतदादा आणि मनसेचे अमित ठाकरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आपले संसदरत्न खासदार श्रीरंगअप्पा बारणे, पुण्याचे कर्तपार महापौर मुरलीधर मोहोळ, विकासाचा बारामती पॅटर्न घेऊन चालणाऱ्या सुनेत्राताई आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांना विजयांची गॅरंटी देण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहात। इथं धनुष्यबाण असेल, कमळ असेल, घड्याळ असेल, या चिन्हांना मतदान म्हणजे मोदींना मतदान, मोदीजींना मतदान। आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, देशाच्या विकासाला मत। आणि म्हणून लोकांचं प्रेम, लोकांचा विश्वास आज मोदी साहेबांसोबत आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा होत आहेत या सगळ्या सभा अशाच रेकॉर्ड ब्रेक होत आहेत। माणसं मोदीजींवर प्रेम करतायत, महाराष्ट्र प्रेम करतोय, देश प्रेम करतोय, त्याचीच प्रचिती या महा मोठ्या सभेमध्ये या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। प्राण जाय पर वचन न जाय ही मोदीजींच्या कामाची पद्धत आहे। उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया, त्यांनी म्हटलं 370 कलम हटवणार। राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होत, परंतु राम मंदिर करणार म्हणून म्हटल्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण झालं। आणि जो कहते है वो करते है उनको मोदी कहते है, बरोबर ना। काँग्रेसने 60 वर्षात देश बुडवला, पण मोदीजी त्यांच्या नसानसामध्ये रक्ता रक्ताच्या थेंबात देशभक्ती भरलेली आहे। जेव्हा मोदीजी द्वारकेला पाण्याखाली गेले तेव्हाही त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देशहिताचीच प्रार्थना केली। हा फरक आहे, देश बुडवणारे कुठे आणि देश हिताची प्रार्थना करणारे कुठे। आणि म्हणून राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे नसा नसात भिनली आहे, त्यामुळे राष्ट्राला महासत्ता करण्याचं वचन देखील ते पूर्ण करून दाखवतील। खरं म्हणजे ही लढाई महायुती विरुद्ध महाआघाडी अशी नाहीये, ही लढाई जगभरात देशाचा सन्मान वाढवणारे आपले नरेंद्र मोदीजी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणाऱ्या राहुल गांधींची आहे। आणि त्यामुळे स्वप्नात जरी विचारलं कोणी या देशाचा प्रधानमंत्री कोण पाहिजे तर स्वप्नात पण काय म्हणाल, हा विश्वास आहे।
आणि म्हणून विश्वास का दुसरा नाम मतलब मोदी, विकास का दुसरा नाम म्हणजे मोदी, आणि मोदी आहे मोदीजीने देशाचा गौरव वाढवला। आणि मैं जब दावोस गया था तब वहां भी कई राष्ट्रपति कितीतरी राष्ट्रपति प्रधानमंत्री मला भेटले, उद्योग जगतातले दिग्गज भेटले, त्यांनी देखील आपल्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल एक आदर व्यक्त केला। आणि म्हणून आपल्या राज्यात आज 5 लाख रुपयाचा परदेशी गुंतवणूक आली। बांधवांनो भगिनींनो, हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय। आणि म्हणून 10 वर्षांमध्ये मोदीजींनी केलेला देशाचा विकास आणि गेले 50-60 वर्षात काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार याची तुलना केली तर लोक कोणाच्या मागे उभे राहतील? मोदीजींच्या मागे उभे राहतील।